पुण्यात कोथिंबीरीला कवडी मोल भाव मिळतोय. कोथिंबीरीच्या जोडीला अवघा 1 ते 2 रुपयाचा भाव मिळतोय, त्यामुळे संतप्त शेतकऱ्याला उभ्या कोथिंबीरीच्या शेतातच ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली. तर नुकसानग्रस्त शेतातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. शहरातील गृहिणींचं बजेट कोलमडलं होतं, मात्र आता जर परिस्थिती पाहिली तर सध्या वेगळी आहे. बळीराजा शेतकरी आता सध्या संकटात सापडलेला आहे. मी सध्या उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळे हाजी परिसरात आलेलो. आपण या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर सध्या कोथिंबीर पिकामध्ये शेतकऱ्यांना नांगर फिरवण्याची वेळ आलेली आहे. धान्याला या ठिकाणी आज बाजार नाही, 3 ते 4 रुपये गड्डी जाते, कुठलाही सुद्धा ते परवडत नाही. बायांना रोज द्यायला परवडत नाही. आम्ही 100 किलो धाणा केला होता, म्हणजे आम्ही एकच उपडला, त्याच्यात काय आम्हाला बायांचा रोजच नाही भागला. मग आम्ही ते पैसे सोडून गेलो नांगर फिरवण्याची वेळ. किती खर्च आला होता तसा? त्याला खर्च साधारणतः 3 ते 4 हजार रुपये खर्च आला होता. त्याच्यात उपटायला पाहिजे ते 4-5 हजार रुपये गेले, त्याच्यानंतर पैसेच नाही भेटले काही, आम्ही सोडून दिला. मात्र म्हणजे केलेला खर्च मजुरी वसूल झाली नाही? नाही, मजुरीच नाही वसूल झाली, खर्च लांबच राहिला, मजुरीच नाही वसूल झाली. नक्कीच शेतकऱ्यांचा केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकऱ्यांनी होते अक्षरशः बाजारभाव पडलेले असताना आपल्या उभ्या कोथिंबीरच्या पिकामध्ये नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. हेमंत चापुडे, झिमिडिया, शिरूर, पुणे. एकीकडे भाज्यांचे भाव गगनाला भिडले, दुसरीकडे कोथिंबीरीला मात्र कवडी मोल भाव मिळतोय.